अडाणींचं मुख्यालय गुजरातमध्ये हे आपल्याला माहीत असेल, आणि आता सबकूज अडाणी चाललेलं हे आपल्याला माहीत आहे. धारावीच्या विकासाला आमचा विरोध नाही आहे, पुनर्विकासाला आमचा विरोध नाही आहे. धारावीतील झोपडपट्टीतल्या लोकांना घरं मिळायलाच पाहिजे. धारावीतल्या 10 लाख लोकांना, बरं का, पात्र वगैरे हे भांगीत न पडता त्यांना घरं मिळाली पाहिजे. आणि एकदाच त्या धारावीचा पुनर्विकास 1000 एकरचा भूखंड आहे, लक्षात घ्या. धारावीकरांची मागणी हा विकास सरकारनं करावा. जे अडाणीला भूखंड दिलेला आहे 1000 कोटीचा मॅच फिक्सिंग करून, धारावीकरांची मागणी हा विकास सरकारनं करावा. सरकारला पैसे मिळतील, हा सगळा पैसा शेवटी गुजरातला जाणार आहे.